जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कठोर परिश्रम जिद्द चिकाटी बाळगल्यास क्रीडा क्षेत्रात यश निश्चित मिळते। आमदार मंजुळा गावित। विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर कठोर परिश्रम जिद्द चिकाटी बाळगल्यास निश्चितच जीवनात यश मिळते असे प्रतिपादन साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनी जिल्हा परिषद शाळा देवलदरी येथे शिक्षण परिषदेत शाळेतील माजी विद्यार्थिनी राष्ट्रीय खो खो पटू कौशल्या पवार हिच्या सत्कार प्रसंगी केले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांगीलाल पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंजुळा गावित, डॉक्टर तुळशीराम ठाकरे, राम चौरे, विस्तार अधिकारी नरेंद्र कचवे, भास्कर गवळी, रतन चौधरी, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उत्तम वाघमारे, पांडुरंग पवार, प्रभाकर महाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी मंजुळा गावित म्हणाल्या की मी सुरगाणा तालुक्याची सून असून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझे पण कर्तव्य आहे, निश्चितच विकासासाठी प्रयत्न करणार आहे। माणसाचे आयुष्य हे मर्यादित असले तरी ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सार्थकी लावायला हवे। आदिवासी भागातील मुले मेहनती, जिद्दी, काटक, चपळाई हे गुण असल्याने ते गेलो इंडिया सारख्या स्पर्धेत नावलौकिक मिळवत आहेत। देवलदरी या गुजरात राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या गावातील शाळेने राष्ट्रीय पातळीवर खो खो स्पर्धेत एक इतिहास रचला आहे। या जिल्हा परिषद शाळेचे 7 विद्यार्थी आज राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होत नावलौकिक मिळवत आहेत। ही बाब निश्चितच गौरवशाली आहे। समाजातील दीन, दलित, गोरगरीब हे मदतीसाठी रडत पडत येतील तेव्हा त्यांचे अश्रू पुसायला हवेत, याची जाणीव ज्या राजकारणी यांना असायला हवी। माणसाच्या आयुष्यात असंख्य अडचणी येतात, त्याला सामोरे गेले तरच यशस्वी मार्ग निघतो। जो संकटांना घाबरत पळ काढतो तो जीवनात यशस्वी होऊ शकत नाही। गाव, कुटुंब, समाजाकरिता काम करायचे असेल तर वय आडवे येत नाही, याकरिता मनाची एकाग्रता असावी लागते। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर गावित म्हणाले की आपल्याकडे बुद्धी व कौशल्य आहे, त्यामुळेच माणूस घडत असतो। जीवनात नैराश्य येईल असे वर्तन कदापिही करू नका। आयुष्यात न्यूनगंड आणून खच्चीकरण करून घेऊ नका। चांगली माणसे तर कोणीही घडवू शकतो, पण वाईट माणसे घडविण्याची कला आपल्यात असली पाहिजे। शिक्षकी पेशा हा समाज घडवितो, विद्या दान करतो। एक विद्यार्थी घडला तर अख्खे कुटुंब घडत असते। माणूस हा चुकीचा पुतळा आहे, ती झालेली चूक दुरुस्त केली पाहिजे। चूक झाली म्हणून सार्वजनिक ठिकाणी कोणाचाही अपमान करू नका। भान ठेवून जबाबदारी ओळखणारा जीवनात यशस्वी ठरतो। जीवनात परिस्थितीच माणसाला शिकवते असे नमूद करीत 60 वर्षापूर्वी वडिलांना हप्त्यातून मिळणा या केवळ 1 रुपयाच्या मजुरीवर कुटुंब चालवत आमचेही शिक्षण पूर्ण केले। घरचीच शिदोरी चटणी भाकरी खात शिक्षण घेतले होते, ते दिवस आज उरले नाहीत, अशा आठवणींना उजाळा दिला। यावेळी राम चौरे, बाळू तात्या, सागर गावित, रवीना पवार, किशोर गावित, जयराम गावित आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष मनोहर टोपले, प्रभाकर महाले, पांडुरंग पवार, चिंतामण गायकवाड, उत्तम वाघमारे, सोनिया राऊत, गोपाळ पाटील, हरिभाऊ भोये, शंकर बागुल, मनोहर भोये, केशव महाले, सोमनाथ पवार, रामदास बागुल, विजू बोरसे, मुख्याध्यापक हरी देशमुख, रामदास गायकवाड, कांतीलाल राऊत, जयराम गवळी, लक्ष्मण चौधरी, सुभाष महाले, कारभारी महाले, विजय गावित सह ग्रामस्थ गोपाळ सितोडे, रमेश पवार, भागवत दिवा, विनायक पवार, महादा दिवा, भास्कर पवार, रेखा पवार, लक्ष्मण मल्हारी आदी उपस्थित होते। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार।